नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण सेतू अर्थात ब्रिज कोर्स सेतू अभ्यास इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 कृतिपत्रिका नंबर 4 यामधील समजून घेऊया वनस्पतीमधील परिवहन, उत्सर्जन, मूलदाब, मुळाद्वारे होणारे शोषण, पानाद्वारे होणारे बाष्पोच्छ्वास, स्थानांतरण या संकल्पनेची चर्चा करूया। विद्यार्थी मित्रों, इयत्ता 9वीमध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया म्हणजे सजीवामधील जीवन प्रक्रिया पाठ क्रमांक 15 यामध्ये या विविध संकल्पनेचा गेल्या इयत्तेमध्ये आपण मागोवा घेतलेला आहे, या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे। या संकल्पना अभ्यासून आपल्यामध्ये वनस्पतीमधील बाष्पोच्छ्वास प्रक्रिया, मूलदाब, परिवहन या कसे होते याचं आकृतीद्वारे आपल्याला वर्णन करता आलं पाहिजे आणि या आकृतीला अचूक नामनिर्देशन करता येणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, गेल्या इयत्तेमध्ये आपण वनस्पतीमधील परिवहन कशा प्रकारे होतं, उत्सर्जन म्हणजे काय, मूलदाब म्हणजे काय, त्याचबरोबर मुळाद्वारे होणारे शोषण, पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास, स्थानांतरण या संकल्पनेची माहिती घेतलेली आहात। यावरून आपल्याला वनस्पतीमधील बाष्पोच्छ्वासाची प्रक्रिया, मूलदाब प्रक्रिया, परिवहन प्रक्रिया याचं वर्णन हे आकृतीद्वारे करता येणं गरजेचं आहे आणि या आकृतीला आपण अचूक पद्धतीनं नामनिर्देशन करता येणं गरजेचं आहे। म्हणून आपण या काही या ठिकाणी काही संकल्पना घटक हे लक्षात घेऊया। तर विद्यार्थी मित्रों, पहिला या ठिकाणी संकल्पना आहे की परिवहन। तर परिवहन अर्थात ट्रान्सपोर्टेशन। विद्यार्थी मित्रों, गेल्या इयत्तेमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन परिवहन याची माहिती अभ्यासलेली आहे। परिवहन म्हणजेच काय, तर परिवहन म्हणजेच एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचला जातो म्हणजेच या प्रक्रियेला परिवहन असं म्हटलं जातं। तर परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचला जातो यालाच परिवहन असं म्हणतात। वनस्पतीची मुळे जमिनीतील अकार्बनी पदार्थ शोषून घेतात व त्याचे परिवहन करतात। तर विद्यार्थी मित्रों, आपण पाहिले गेले इयत्तेमध्ये वनस्पती या ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते। मग हे वनस्पती जमीनमधून नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नीज, सोडियम यासारख्या अकार्बनी पदार्थाची शोषण करतात। हे कशामार्फत होतं, तर वनस्पतीची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्याचं परिवहन करतात। वनस्पतीच्या खोडाकडे, पानाकडे, फुलाकडे याचं परिवहन केलं जातं। म्हणजेच विद्यार्थी मित्रों, परिवहन क्रिया म्हणजेच काय, एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवतात। तर वनस्पतीची मुळं ही जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नीज, सोडियम यासारखी अकार्बनी पदार्थ हे वनस्पतीच्या इतर भागाकडे पोहोचवण्याचं काम हे करतात। त्याचबरोबर वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या ऊती आहेत, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या। जलवाहिन्या या पाणी वाहून नेण्याचं कार्य करतात, तर रसवाहिन्या या अन्न वाहून नेण्याचं कार्य करतात आणि या दोन्ही वाहिन्या या सहवनी ऊतीशी जोडलेल्या असतात। तर परिवहन क्रिया विद्यार्थी मित्रों, तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी एका भागामध्ये संश्लेषित झालेला पदार्थ, शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवतात यालाच परिवहन क्रिया असं म्हटलं जातं। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, मूलदाब या आकृतीचं निरीक्षण केलं असता
मूलदाब आपल्याला लक्षात येतं. इथं आकृती पहा विद्यार्थी मित्रो, एक रोपटं घेतलेलं आहे, तेरडा किंवा गुलछडी याचं रोपटं घेतलेलं आहे. ते रोपटं सॅप्रेनिनच्या पाण्यानं त्याची मुळं सॅप्रेनिनच्या पानानं धुवून घेतलेली आहेत आणि हे रोपटं एका चंचुपात्रामध्ये योशींचं द्रावण घेऊन त्यामध्ये ठेवलेलं आहे. तर बघा काय काय लागलेलं आहे याच ठिकाणी साहित्य. एक चंचुपात्र, तेरडा किंवा गुलछडीचं रोपटं, सॅप्रेनिन द्रव. तर सॅप्रेनिन द्रवानं या पहिल्यांदा या गुलछडी किंवा तेरडाचं मुळं धुवून घेतलेली आहेत आणि योशींच्या द्रावणामध्ये ते रोपटं बुडवून ठेवलेलं आहे. 3 ते 4 तासानंतर आपण जर निरीक्षण केलं या रोपट्याचं, तर रोपट्याच्या पानांच्या शिरा आणि खोडाचा रंग हा आपल्याला लाल झालेला दिसतो, कारण योशींचं द्रावण हे लाल रंगाचं असतं. म्हणजेच या ठिकाणी वनस्पतीच्या मुळांनी हे योशींचं द्रावण शोषलेलं आहे आणि या लाल रंगाचा प्रभाव त्याच्या खोडावर आणि पानावर दिसून आलेला आहे. या ठिकाणी नामनिर्देशित सुद्धा केलेलं आहे. चंचुपात्र, चंचुपात्रामध्ये योशींचं द्रावण घेतलेलं आहे आणि हे तेरडा आणि गुलछडीचं रोपटं घेऊन त्याला स्टँडद्वारे ते उभं केलेलं आहे आणि त्याच्यावर योशींचं द्रावण शोषून घेतल्यामुळं पानाच्या शिरा या लाल रंगाच्या झालेल्या दिसतात. म्हणजेच या ठिकाणी मूलदाब म्हणजेच काय आपल्याला असं सांगता येईल, मुळाच्या पेशीमध्ये निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असं म्हटलं जातं. या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. आजूबाजूचे पाणी आणि खनिजे यांच्या संहतीत फरक असतो, त्यामुळे पाणी आणि खनिजे जमिनीतून मुळाच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात. त्यामुळं पेशी ताठर बनतात आणि लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात. मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळातील जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात आणि संहतीतील फरक भरून काढण्यासाठी ते पुढे पुढे ढकलले जातात. या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ निर्माण होतो. अशा दाबामुळे झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षामध्ये पाणी वर चढलं जातं. तर मूलदाबामुळं पाणी वर चढलं जातं. मुळाच्या पेशीमध्ये जो दाब निर्माण होतो त्यालाच मूलदाब असं म्हटलं जातं. यानंतर विद्यार्थी मित्रो, मुळाद्वारे होणारे शोषण हे पाहूया. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो, मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. इथं दाखवलेलं आहे आकृती मुळाद्वारे होणारे शोषण. इथं दाखवलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पाणी, त्याचबरोबर मुळावरचे लहान लहान केश, मूलकेश दाखवलेले आहेत, मातीचे कण दाखवलेले आहेत, त्याचबरोबर वलकूट, जलवाहिनी अशा प्रकारे आणि वनस्पतीची मुळं ही दाखवलेली आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रो, मुळाद्वारे होणारं शोषण म्हणजेच मूलदाब ही प्रक्रिया कशी होते, तर मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. सहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे यांच्या मुळाच्या पृष्ठभागावर पेशीमध्ये शिरतात, त्यामुळे या पेशी ताठर होतात आणि लगतच्या पेशीवर दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब असं म्हटलं जातं. याची माहिती आपण आत्ता घेतलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पानाद्वारे होणारे बाष्पोश्वास ही खाली आकृती दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रो, पानाद्वारे होणारं बाष्पोश्वास, तर विद्यार्थी मित्रो आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे की बाष्पोश्वास प्रक्रिया, त्यापूर्वी इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे की एका वनस्पतीच्या फांदीला प्लॅस्टिकची पिशवी बांधून निरीक्षण केला असता त्या निरीक्षणात ते आपल्याला असं दिसून आलं होतं की त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काही पाण्याचे थेंब जमा झालेले दिसलेले होते. ते इयत्ता 6वीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. परंतु गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे इयत्ता 9वीमध्ये पानाद्वारे होणारा बाष्पोश्वास या आकृतीचं निरीक्षण करून आपण आकृतीही काढलेली होती आणि कशाप्रकारे श्वास बाष्पोश्वास होतो याचीही माहिती घेतलेली होती. तर विद्यार्थी मित्रो, वनस्पती पानावरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परूपाने पाणी बाहेर टाकतात. तर विद्यार्थी मित्रो, वनस्पतीच्या पानावर लहान लहान छिद्रे असतात, त्याला पर्णरंध्रे म्हणतात आणि या पर्णरंध्राद्वारे वनस्पती
पाणी बाहेर टाकतात. इथं दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रो, खनिजे पाणी हे वनस्पती शोषून घेतात आणि वनस्पतीच्या पानावरील जी लहान लहान छिद्रे असतात ती पर्णरंध्राद्वारे पाणी बाहेर टाकतात. तर पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात, त्यांना रक्षक पेशी असं म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. तर विद्यार्थी मित्रो, पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात आणि या आवरणयुक्त पेशी या पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात, त्यांनाच रक्षक पेशी असं म्हणतात. पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते, यामुळे बघा विद्यार्थी मित्रो, पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळं पाणी वातावरणात सोडले जाते, यामुळं पाण्याच्या अपित्वचेवरील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानापर्यंत पोहोच आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. तर विद्यार्थी मित्रो, बाष्पोच्छ्वास ही प्रक्रिया कशा प्रकारे होते? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे बाष्पोच्छ्वास. तर बाष्पोच्छ्वास प्रक्रिया कशी होते विद्यार्थी मित्रो? तर वनस्पतीच्या पानावर पर्णरंध्रे असतात, त्याच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते, यालाच बाष्पोर्जन असं म्हटलं जातं. तर वनस्पतीच्या पानावर लहान लहान छिद्रे असतात, त्यांना पर्णरंध्रे म्हणतात आणि त्याच्यातून पाणी बाहेर टाकलं जातं, बाष्परूपानं पाणी बाहेर टाकलं जातं, यालाच बाष्पोर्जन असं म्हटलं जातं. या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात, त्यांना बाह्य आवरण असते. रक्षक पेशी या पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळं पाणी वातावरणात सोडले जाते, यामुळे पानाच्या अपित्वचेवरील पाण्याचे प्रमाण कमी होते. ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानापर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व शरीराच्या भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या लक्षात आलं असेल पानाद्वारे बाष्पोच्छ्वास कशी प्रक्रिया होते. तर वनस्पतीच्या पानावर पर्णरंध्रे असतात, त्याच्यातून बाष्परूपानं पाणी बाहेर टाकणं या क्रियेलाच बाष्पोर्जन असं म्हटलं जातं. या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात, या रक्षक पेशी पर्णरंध्राची उघडझाप करतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवतात आणि पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळं पाणी वातावरणात सोडलं जातं, यामुळे पानाच्या अपित्वचेवरील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानापर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी खनिजे शोषून घेणे, ते सर्व शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवणं. मूलदाबाचा परिणाम हा रात्रीच्या वेळी अधिक असतो. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण स्थानांतर या संकल्पनेची माहिती घेऊया. पानामध्ये तयार झाले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जाते. अमिनो आम्ले सोडून जास्तीचे मूळ फळे आणि बियामध्ये साठवले जाते. या क्रियेला पदार्थाचे स्थानांतर असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, पदार्थाचे स्थानांतर म्हणजेच पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवणे आणि तयार झालेले जे जास्तीचं अन्न आहे ते मूळ फळे आणि बियामध्ये साठवून ठेवणं, यालाच अपवाद आहेत अमिनो आम्ले. तर विद्यार्थी मित्रो, पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवणं, अमिनो आम्ल सोडून जास्तीचे तयार झालेले जे अन्न आहे ते मूळ आणि फळे आणि बियामध्ये साठवणं, या क्रियेला पदार्थाचं स्थानांतरण असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या कृतीपत्रिकेच्या आधारे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, सराव करूया. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दिलेल्या चित्रातील घटना ओळखून त्यामागील कारण लिहा. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही दाखवलेली आहे. या ठिकाणी ही आकृती आहे, पानगळ झालेली आहे, झाडाची पानगळ ही झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी उत्सर्जन ही क्रिया झालेली आहे. उत्सर्जन म्हणजेच काय? तर
विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतीची पाने ही गळून पडतात, त्याचबरोबर वनस्पतीची फळे फुले साली काही काळानंतर गळून पडतात, राळ डिंक हेही वनस्पतीच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. तर विद्यार्थी मित्रो, वनस्पतीमध्ये उत्सर्जन संस्था नसते, त्याची उत्सर्जित जे पदार्थ आहे त्या पानातील रिक्तिका फळे फुले फळे तसेच खोडावरील सालीमध्ये साठवतात, त्यामुळे ठराविक ऋतूत झाडाची पाने फुले ही गळून पडतात. तर विद्यार्थी मित्रो, ही आकृती दाखवलेली ही पानगळ आहे वनस्पतीमधील उत्सर्जन प्रक्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे. तर वनस्पतीमध्ये उत्सर्जन संस्था नसते, त्या वनस्पतीमध्ये जी उत्सर्जित पदार्थ असतात ती रिक्तिका फुले फळे खोडावरील सालीमध्ये साठतात, त्यामुळे ठराविक ऋतूत झाडाची पाने फुले ही गळून पडतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे की तुम्हाला माहीत असलेले वनस्पतीतील टाकाऊ पदार्थ हे मानवाला उपयुक्त आहेत, त्यांची नावे लिहा. तर विद्यार्थी मित्रो, वनस्पतीमध्ये जे टाकाऊ पदार्थ आहेत राळ आणि डिंक हे मानवाला उपयुक्त आहेत. राळ आणि डिंक हे पदार्थ जरी आपल्याला उपयोगाचे आहेत परंतु ते वनस्पतीला अनावश्यक आहे, म्हणजेच वनस्पतीला ते अनावश्यक आहे. आपल्याला उपयोगी वनस्पतीचे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ ठराविक कालानंतर राळ आणि डिंक त्याचबरोबर वनस्पतीची फुलंसुद्धा आपल्याला उपयोगी असतात. काही वनस्पतीची पानंसुद्धा उपयोगी असतात, त्या पानापासून निरनिराळ्या प्रकारची औषधं बनवली जातात, औषधयुक्त असतात, खोडावरच्या सालीसुद्धा उपयुक्त असतात, याचीही माहिती आपल्याला माहीत आहे. तर वनस्पतीला जे टाकाऊ पदार्थ आहेत राळ आणि डिंक हे आपल्याला उपयोगाचे आहेत, पानं फुलंसुद्धा उपयोगी आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास या प्रक्रियेची माहिती आपण अभ्यासलेली आहे, त्याची माहिती आपल्याला लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, पानाद्वारे होणारा बाष्पोच्छ्वास, वनस्पतीच्या पानावर पररंध्रे असतात, त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते, यालाच बाष्पोर्जन असं म्हटलं जातं. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. अशा प्रकारे पानाद्वारे होणारे बाष्पोच्छ्वास पररंध्रे असल्यामुळे बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते, यालाच बाष्पोच्छ्वास असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण या कृतीपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे, याची माहिती आपण आपल्या वहीमध्ये लिहावयाची आहे, कारण या सर्व प्रक्रिया या कृतीपत्रिकेची जे मूल्यमापन हे होणार आहे, त्यामुळे आपण हे कृतीपत्रिका लिहून द्यावयाची आहे. त्याचबरोबर यासाठी अधिक लिंक या ठिकाणी दिलेली आहे, या लिंक ओपन करूनसुद्धा आपण याची अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.